नमस्कारांच्या भाऊ बहिणींना. तर चला भाऊ बहिणींनो, मला ह्याच्यासाठी व्हिडिओ काढायचा आहे, कारण की तुम्हाला सांगते काय, आमच्या भाऊ बहिणींनी व्हिडिओ नक्कीच बघितला असेल. तर व्हिडिओ कुणाचा? तर माझ्या सख्या भावाचा. माझ्या पाठी पाहिजेत आलेला जी भाऊ आहे ना माझा, त्याच्याविषयी मला दोन शब्द बोलायचे होते. या कशासाठी बोलायचे तर हे मी सांगते तुम्हाला भाऊ बहिणींनो, कारण की आता त्यानं व्हिडिओ असं टाकला आहे आपल्या, म्हणजे माझ्यासाठी त्यानं व्हिडिओ टाकला आहे खास माझ्यासाठी आणि आव्यासाठी. तर त्याची तर तुम्हाला उत्तरं द्यावीच लागणार आहे, कारण की आता सोशल मीडियावरती बोललाय म्हणाल तर सोशल मीडियावरती उत्तर देणं तेवढंच गरजेचं आहे भाऊ बहिणींनो. कसं आहे माहिती आहे का तुम्हाला सांगते, तर त्याचं म्हणणं काय माहिती आहे का, तिला मी योग्य तर काय म्हणत होतो, पण आता तिला मला योग्यच म्हणणार आहे. तर बाबा तू योग्य म्हण, नाही तर तू शिव्या दे. आता तसं मी तुला शिव्या द्यायची माहितीच नाही हे का नाही. तू आता कसं आहे माहितीये का, कॅमेरा समोर तू लय म्हणजे असं हे दाखवतोस, पण बहिणींना कसं बोलायचं कसं नाही बोलायचं हे तुला चांगल्या पद्धतीत माहिती आहे, त्यामुळे मला शिकवायची किंवा मला सांगायची मी गरज नाही. किंवा जास्त काय मी तुझं बोलणार नाही बघा व्हिडिओमध्ये. तू लय आम्हाला मान सन्मान देतोच, किती मान सन्मान देतो आम्हाला माहिती आहे की आमच्या जीवाला. तू एक शिवी म्हणलं तर तुझ्या तोंडातलं काढत नाही बाबा, बरोबर आहे ना. राहिला विषय भाऊ बहिणींनो, आता ही गाडीचा हप्ता, गाडी घेतली तर तुम्हाला माहिती आहे ही गाडीचा हप्ता आहे ना 3 वर्ष चालणार आहे, 3 वर्ष फिटायला लागणार आहे त्या गाडीला. तर ही गाडीचा हप्ता फिट असतोपर्यंत लय डोक्याला टेन्शन आहे. ही डोक्याला टेन्शन कुणाचं आहे माहिती आहे का, माझ्या डोक्याला टेन्शन आहे. तर ती कशामुळे टेन्शन आहे माहिती आहे का, भावा भावाचा वाद मिटवायला गेली बरं का, मी भावा भावाचा वाद मिटवायला गेली, पण तुम्हाला सांगते तिथं चुकीचं कोण ठरलं, जी मदत करणार आहे ना ती चुकीचं ठरलं, बरोबर का. आता ज्या टायमाला गाडी घ्यायची होती, आता ह्या गाडीचा गुरळ आहे का, तिने बऱ्या उकरून 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 ती काढावं लागतं, या ती सांगावंच लागतं कसं कसं झालं होतं, काय काय झालं होतं ते बरं का भाऊ बहिणी. तर तुम्हाला सांगत गाडी गेली तू बारामतीला घ्यायला, लय जुनी गाडी होती लय पैसा सांगितला, मग आता त्याला कळतं त्याला गाडीतलं. आता सका भाऊ आहे म्हणाल्यानंतर सांगणारच की भाऊ बहिणी, बरोबर आहे ना. आता आपल्याला काही एवढी माहीत नाही, म्हणाल्यानंतर आपण भावाला सांगू शकतो ना. तर आता त्याला सांगितलं की बाबा असं असं आहे गाडीले, मग सांगते ती काय करायचं. तर म्हणलं की दुसऱ्या बी गाड्या लय मागाय द्या. तर म्हणलं की जुन्या गाड्यांना पैसे घालण्याच्या ऐवजी म्हणला नवी गाडी घ्या, बरं म्हणलं चालतंय. पण आता त्याचं म्हणणं काय आहे की माझ्या नावावर गाडी काढायची होती, की म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं की माझ्या नावावर गाडी काढायची होती म्हणजे माझ्या. तर मी म्हणलं हो, मी म्हणलं होतं की मला गाडी घ्यायची, म्हणलं मला पण गाडी घ्यायची, म्हणलं स्कूटी, म्हणलं माझ्या नावावरती. मग म्हणलं लगेलं की मला काय भेटणार नाही म्हणलं स्कूटी. तर आता त्याचं म्हणणं आहे की मग हिला एका महिन्यात स्कूटी घ्यायची होती, म्हणल्यानंतर मी हिनं का स्कूटी घेतली असं त्याचं म्हणणं आहे भाऊ बहिणींनो. तर कसं आहे माहिती आहे का, ती म्हणणं आहे जेवढा हातरून आहे ना तेवढाच हातपाय पसरलं पाहिजे, जेवढा हातरून आहे ना तेवढंच पाय पसरलं पाहिजे. तर कारण की हातरुणाच्या बाहेर जर पाय गेलं ना तर त्याला त्या पायाला गार लागतं, बऱ्याच काही गोष्टी होत्या. त्यामुळे माझं जेवढा हातरून होतं ना तेवढं मी पाय पसरलं. माझी कॅपॅसिटी नव्हती, नाही लगेच हप्ता फेडायची गाडीची, त्यामुळे मी काही गाडी घेतली नाही. त्याचं जे म्हणणं आहे ना ही, जी एका महिन्यात गाडी घेणार होती ना हिनं गाडी का नाही घेतली, तर नाही माझी कॅपॅसिटी लगेच हप्ते फेडायची. तर गाडी फेडायचं तुम्हाला सांगते हप्त्याचं, मी तुम्हाला सांगते तर माझं जे काही डागडोग आहे त्याला भाऊ बहिणीनं ही आहे तर सोनारा पैशी, किंवा मी त्याच्यावर गोल्ड लोन केलेलं आहे त्याचं मला 4 पैसे भरून मला सोडून आणायचे, तर मी कमवणार आहे आणि मलाच तिथं करायचं आहे बरं का. आता विषय काय झाला, जर महिन्याला ह्या ज्यावेळेस ह्या गाडीचा हप्ता येतात ना, जर महिन्याला त्या टायमाला आहे ना तुम्हाला सांगते मला फोन येतात आणि मला नाही तसलं बोलण्यात येतं बरं का, तरी पण मी शांत का शांत आहे मी माहिती आहे का तुम्हाला, कारण कसं आहे माहिती आहे का, समोरच्या माणसांना कितीही बोलून जर समजत नसला तर त्यांच्यापासून आहे ना दहात लांब राहणं किंवा त्यांच्या तोंडाला न लागणं ही कधी पण चांगलं आहे भाऊ बहिणीनो. कारण की कसं आहे माहिती आहे का, बोलण्यानं वाद वाढतो, वाद मिटत नाही. आणि मी कुठंतरी मिटवतं की ती मी म्हणजे असं जास्त बोलायचा प्रयत्न करत नाही, तर चुकीचं कोण ठरतं, मी ठरते. तर आता तुम्हाला त्याचं काय पण नाही माहिती आहे का, आव्यानं आणि योगीनं माझ्या गळ्याला फास लावला बरं का. आता अजून 2 तारीख यायची बरं का, 2 तारीख उद्याच्याला आहे, आज 1 तारीख आहे. पण आता त्यानं फोन केला, त्या आव्याला फोन केला की गाडीच्या हप्त्याचं काय केलं. तर आता अविनाशला स्वतःवरती लयही होता, काय होता विश्वास. तो काय म्हणला की आका म्हणला तू भाऊला म्हणजे मोठ्या भावाला कशी मदत करते तशी माझ्या मला एवढ्या बरं मदत कर म्हणला, तुझ्या हातापाया पडतो. आता हातापाया पडूनच सगळ्यांनी मला हे केलेलं आहे बरं का, इमोशनली ब्लॅकमेल केलंय हातापाया पडूनच. आणि हातापाया पडलं का नाही मी तुम्हाला सांगते, लय मया हो मया येते लगेच. आणि काय करतात माहितीये का, त्यांचा जवळ हात उशाखाली आहे ना तवर गप पडतात. तर एकदा तुम्हाला सांगते ती उशाखाला हात निघला का नाही तुम्हाला सांगते, मग मला डबल ढुलकी म्हणतेली, ट्रिपल ढुलकी म्हणतेली, चौबर ढुलकी म्हणतेली,
वाज बर ढोलकी म्हणजे मी नुसते असं ढोल वाजवते इकडची तिकडं तिकडची इकडं मला अशी नाव देते ती डबल ढोलकीची. बरं असं मी डबल ढोलकी तर डबल ढोलकी पण ती माझी मला माहिती आहे वरच्या परमेश्वराला माहिती आहे बघा डबल ढोलकी तो समाज म्हणतोय तू म्हणलं म्हणून मला काही फरक पडणार नाही तुझ्या माहितीसाठी सांगते ना. तू मला योग्य म्हणतोय पण मी तुला भावाचं म्हणणार बरं का कारण की कसं माहिती आहे का तुझा शब्द मी बोलू शकत नाही आणि मला बोलायचं पण नाही मला ते बोलायचं पण नाही तू कसा म्हणतो बघ बाबा तू जी म्हणशील ना ती खरं जी तू म्हणशील ना ती खरं. आता जर तुम्हाला सांगते त्याचं प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक त्याच्या व्हिडिओमध्ये एक म्हणजे दोन तीन शब्द असतात ह्याचं पण मी तुम्हाला बोलायचा थोडासा प्रयत्न करेन बरं का भाऊ माहिती ना त्याचं काय म्हणणं असतं माहिती आहे का गुळाला मुंगळं गुळाला मुंगळं चिटाकलं म्हणजे ज्या टायमाला माझ्यापाशी होतं म्हणजे जेव्हा गुळ होता आणि मुंगळं त्याला चिटाकलं होतं तर मुंगळं त्याला कोणी चिटाकलं होतं भाऊ माहिती ना तुमच्या माहितीसाठी सांगते मी. अजूनपर्यंत एक रुपया कधीच कुणाचा घेतला नाही ज्या ज्या टायमाला तुम्हाला सांगते मला मदत लागलेली ना ज्या ज्या टायमाला आम्ही सांगते ज्या बी टायमाला मला पैशाची मदत लागलेली आहे कधी ना त्या टायमाला आहे ना मी माझ्या बहिणीला मागितलेलं आहे कुणाला पूनम ताईला आमच्या दोघीचा किती पण वादविवाद होऊ द्या त्या टायमाला भलं तुम्ही कारण की हो का देणारा माणूस माहिती असतं त्या टायमाला ज्या वेळेस मला मदत लागलेली आहे ना त्या टायमाला तुम्हाला सांगते तिनं मला मदत केलेली आहे कुणी माझ्या बहिणीनं बरं का राहिला विषय असा नाही की असं मी तुम्हाला सांगणार नाही की मी आज तिच्या घरात आहे म्हणून मी तिची वा वाय करते किंवा त्याला पण असं वाटेल की डबल ढोलकी आता तिकडे गेलेली आहे म्हणलं तिच्या साईडनं बोलणार की हीच मला पैसे देत होती हिनंच मला मदत केली असं मी बोलत नाही जी सत्य घटना आहे मी तुम्हाला सांगते ज्या टायमाला मला पैशाची गरज लागली ना त्या टायमाला तुमच्या पैसे सांगते ज्यावेळेस मी माझ्या बहिणीला मागितलं ना त्यावेळेस ती पण तिच्याकडे असलं तर तिनं दिलेलं आहे तर नसलं तर तिनं दिलेलं नाही बरं का. दुसरी गोष्ट मी माझ्या भावांना कधी 100 किंवा 500 रुपयाची जरी मी मदत मागितली तर त्यांची क्षणी मला कधीही झालेली नाही किंवा त्यांनी मला सांगावं की मी तुला तुम्हाला तुला एवढं पैसे दिलं तर तेवढं पैसे दिलं तर मी कधी त्यांचा 1 रुपया पण घेतलेला नाही आणि आईला आईला आपला प्रश्न येत नाही उलट मी माझ्यापाशी असं तर मी तिला देत असते 4 पैसे मी तिच्याकडून कधी 1 रुपया मागितला नाही किंवा त्यांना पण सांगावं की मी पुरीला 10 रुपये का व्हायला त्यांनी तिनं मला दिल्यात आहे आपण कधीही तिला मागितलेलं नाही तर पण ज्या टायमाला कधी मदतीची गरज लागितली किंवा बघा मी पण असं नाही की मी लय मोठी जाहीरदार नाही मी पण 4 पैसेच काम करून जगते पण कधी जर मला मदत लागली ना कधी मी ह्याला मदत मागितली नाही ज्याने मला कधीही मदत झालेली नाही तर गुळाला मुंगळाची टाकलं ह्याचा तर विषयच येत नाही भाऊ बहिणीनं. राहिला विषय दुसरा आता ती कुठं कुठे बांधायला जातोय काम करायला जातोय आपण कधी त्याविषयी आपण शब्द बोललंच नाही तर ज्या ज्या टायमाला विचार केला चांगलाच विचार केलेला आहे पण ती समोरच्याला समजलं पाहिजे समोरच्याला कळलं पाहिजे की आपल्याविषयी जे आपल्या घरचा विचार करतात ती चांगला करतात का वाईट करतात ती कुणाला कळलं पाहिजे समोरच्याला कळलं पाहिजे पण समोरचा जर वाईट दृष्टिकोनातून आपल्याला बघत असाल आणि समोरच्याचा आपण जर विचार चांगला करत असाल आणि समोरच्याला जर असं वाटत असेल की हे विचार माझा वाईटच करतात तर त्याला आपण वाईटच वाटणार आहे आपण त्याला कधीच चांगलं वाटणार नाही भाऊ बहिणीनो. तर आपण ज्या ज्या टायमाला विचार केला कधी पण त्याचा चांगलाच विचार केलेला आहे पण आपण त्याला वाईट ठरवतो वाईट वाटतोय तर वाईटच आहे आम्ही मी म्हणजे मी माझं सांगते मी वाईट विचार करते त्या दिवशी. दुसरी गोष्ट आता ती कुठं कुठे बांधायला जातोय त्याच्या हाताला कापलं त्याचं हितभर हात कापला वाटभर कापला हातभर कापला तर भाऊ बहिणी हो का ती करतोय त्याच्या परपंचासाठी मी करते माझ्या परपंचासाठी कुणीच कुणाला देत नाही किंवा त्यानं असं म्हणाल की बाबा मी कुठे 500 कमावलं 1000 कमावलं माझ्या म्हणजे माझ्या बहिणीला मदतीची गरज होती मग मी तिला एवढं एवढं पैसे दिलं काय करायचं भाऊ बहिणीनं मदतच करावी लागते असं कधी त्याच्या तोंडातून आलंय का असं कधी ते म्हणलंय का ते कमवू द्या भला तिकडे 2000 रुपये कमवू द्या ती त्याच्या परपंचासाठी कमावतो त्याच्या लेकरा बाळासाठी कमावतो अरे पाऊस असं पाऊस असं दिवस आहे तर असं अनेक तूच नाही तर अशा अनेक लोक आहेत ती ज्यांना अत्यंत गरज आहे ना कामाची ज्यांना परपंच भागवायच्यात ना त्यांना पडत्या पावसात कामं करावी लागतात सगळ्यात तीच आता मी पण माझ्या कुठंतरी म्हणजे मी कसं का व्हायना माझ्या 4 पैशाच्या कामाला जाते मला पण पावसात जावंच लागत होतं पावसात गेली 2 दिवस भिजली मुलकाची 10-12 दिवस आजारी पडली मला कुणी विचारलं मला कुणीच विचारलं नाही तू मेली का जगली तुला काय होतंय तुला काय नाही होत कुणी विचारलं तर मला कुणीच नाही विचारलं मी मात्र सगळ्यांना विचारते पण तरी पण मी डबल ढोलकी होती बरं का. परत तुम्हाला सांगते ते विषय झाला आता ह्याचं काय म्हणणं आहे की आता गाडीचा हप्ता भरायला ही नाहीच म्हणले ती आणि मी माझ्या पद्धतीनं करतो आणि मी सुत सवय त्यांना देतो मी आता ह्यांना सगळं देणार मी माझं जेवढं आहे प्रॉपर्टी तेवढी मी आता ह्यांना कशी माझ्या पद्धतीनं द्यायची तशी मी त्यांना देणार असं त्याचं म्हणणं आहे बरं का. तर हो बाळा तुझं जे काय तुझा घर परपंच आहे जेवढा तुझा परपंच आहे ना अजून मी तुला हीच म्हणणार की सुखाने राहा आणि जेवढं तू बोलतोय ना आम्हाला म्हणजे जेवढं आम्हाला म्हणत नाही जेवढं तू मला बोलतोयस ना तेवढं कसं आहे माहितीये का मी तुला जास्त काहीच बोलणार नाही कारण की वरचा बघणारा ते परमेश्वर असतो बरोबर आहे का.
मी चुकीची आहे ना, मी चुकीची असू द्या, राहिला विषय ती गाडी घेऊन दिली, गाडी कशासाठी घेऊन दिली की बाबा दोघांच्या भाऊ भावाची भांडणं लागत होती त्यामुळे ती गाडी घेऊन दिली. पण आता एका भावाच्या नावावर गाडी घेऊन दिली, आता दुसरा भाऊ महिन्यात भाऊ बहिणीनं 30 ते 31 दिवस असतात बरोबर का, 500 रुपये हजेरी, 6 दिवस काम केलं तर 3000 रुपये पगार घेतो बरं का. पण आता ह्या बारक्या भावाला मी काम करायचं का नाही करायचं, का टपुऱ्यावानी हिंडायचं, का इकडं तिकडं तोंड घालायचं, तोंड मारत फिरायचं, ते प्रश्न कुणाचा आहे, भावाचा, बारक्या भावाचा बरोबर का. आता मोठ्या भावाच्या नावावर काढली गाडी, कारण की त्याचं शिबिर लय चांगलं आहे, माझं शिबिर मी काय अजून कुठं बनवलंच नाही, बनवायचं होतं ती स्कूटी घ्यायची होती, आपली काय कॅपॅसिटी नसल्यामुळे मी काय स्कूटी घेतली नाही बरं का. आता ही बारक्या भावाचा हप्ता आला की काय म्हणतो माहिती का, होय आता हप्ता कसा फेडायचा, आता हप्ताच नाही तो माझ्याकडं, लोक काय करायचं, मी काम करून देतो केला का तुमचं, देतलं का एवढ्या बार मदत करायला. आता ह्या बारक्या भावाला म्हणायचं बरं का, बरं आता ह्याला मदत करायला जर वेळेस तुम्हाला सांगते काय, झाडाला पैसे तोडायचे तर का, झाडाला पैसे तोडायचंच नाहीत ना, आम्ही ह्याला काय म्हणायचो, हा 2 तारीख आली आता पहाटेचा हप्ता कट होऊन जातो, 5 लाख हप्ता कट होऊन जातो, रात्रीचाच हप्ता कट होऊन जातो, आणि माझं शिबिरच खराब होऊ द्या, आणि मग सांगतो तुम्हाला काय आहे ती. म्हणजे ह्यांना बी धमकी द्यायची आणि त्यांना बी धमकी द्यायची, गावली कोण मधी योगी, कारण की योगी गाडीसाठी योगीनं गाडीसाठी मदत केली ना, त्यामुळं आता योगी गावली बरं का. बरं असू द्या, त्याचा विषय काय नाही बरं का भाऊ बहिणींनो. मग आता ह्यांना मनापासून आपण मदत केलेली आहे, आता त्यांना भलं तुम्हाला सांगती समोरचा माणूस कसा आहे कसा नाही, ह्या दुसऱ्या माणसाला सुद्धा समजलं पाहिजे. दुसऱ्या माणसाला काय करा, हप्ता येण्याच्या आधीच 15 दिवस आधी किंवा 3 आठवडा आधी ह्यानं पूर्ण तयारी पैशाची केली पाहिजे का नाही. तर तुम्हाला सांगते आता ज्या गाडीचं गेली तर किती 4-5 हप्ते गेले आहेत बरं का. तर आता पहिला हप्ता भरला त्यानं, काम करून पहिला हप्ता भरला, दुसऱ्या हप्त्याला त्यानं चुलत्याकडून पैसे काढलं, ह्या बारक्यानं बरं का, चुलत्याकडून ह्यानं पैसे काढलं, कसं ह्या कसं घेतलं त्याला याच आणि पैसे घेतलं कसं घेतलं ती त्याच्या जीवालाच माहिती बरं का. परत त्यानं काम केलं, कुठं ढोलकी वाजवायला जातो ढोलकं वाजवलं, कुठं कामाला गेला 4-2 रुपये त्यानं गोळा केलं आणि तुम्हाला सांगते त्या चुलत्याचं पैसे दिलं, ते दुसरा हप्ता झाला बरं का. तिसऱ्या हप्त्याला तुम्हाला सांगते त्यानं 2500 रुपये का काहीतरी काम करून जमा केलं, आणि ह्या पूनमताई आहे ना, पूनमताई कुठं त्यानं 1500 रुपये घेतलं कुणी बारक्यानं. अगं तुझं महिन्यात दे तुम्ही म्हटला, अगं आका माझ्या विश्वास नाही काय, आकानं बी दिलं, कारण की भावाने किविलवानं तोंड केलं म्हणून तिनं तिच्या लेकरा बाळातून आणि तिच्या हप्ता होतं भरायचं, त्यातून तिनं 1500 रुपये दिलं ह्याला. मग आता त्या झालं त्याला 2 महिने ते अजून पैसे देतो बा का त्याचं, तरी पण आम्ही बहिणी गप्प जाऊ द्या बोलूया, ती आज नाही उद्या ती बरं का. आता तिसऱ्या चौथ्या हप्त्याला तुम्हाला सांगते जी 2 म्हाताऱ्या आहेत त्या का नाही, त्या ग्रीपवर राहते त्या बाबा 2 म्हाताऱ्या, एक माझी आईची आई आणि एक तिची मावशी बरं का. आता तिथं एक म्हातारी तुम्हाला सांगते 4-2 रुपये होतं तिच्याकडं जमा केलेलं म्हाताऱ्यांकडं, तुम्हाला सांगते म्हाताऱ्याकडं होतं तरी आता उसनं पैसे घेतलेलं आहेत बरं का, काय केलेलं आहे तर उसनं पैसे 5000 रुपये दे, म्हणजे गाडीचा हप्ता तर 3500 रुपयाच आहे बरं का. पण हवलंय मोठी हे अगं आय 5000 रुपये घे म्हणला, 5000 रुपये घे म्हणलं, तू डायरेक्ट मला लागायचं तर अगं लागायचे म्हणलं 5000 रुपये लागा, मी काम करून माझ्या विश्वास नाही का म्हणलं, काम करून दे तुम्हाला मी 5000 रुपये. तर त्या म्हातारीचा सारखा फोन येतो, ह्यो अजून 5000 रुपये देतोय बरं का, अजून 5000 रुपये देतोय झालं का. आता ह्यो गाडीचा आहे 6वा हप्ता बरं का, 6वा हप्ता आहे. तर आता तुम्हाला सांगते ह्या गाडीला जमा करून पैसे किती ठेवले भाऊ बहिणीनं, फक्त 1000 रुपये बरं का, 1000 रुपये ह्यानं जमा करून ठेवले नाही तर गाडीच्या हप्त्यासाठी, आज गेला मी होण्यावर कामाला बरं का, ती काय 500 रुपये ती पण बहिणीने हाकलून त्याला लावला कामाला, तेव्हा ते गेलाय कामाला काय नाही तर सकाळपासून त्यानं आगालाच आणलं होतं. मग आता गेला 500 रुपये आज कमवणाला झालं, 1500 रुपये अजून काय त्याचा पगार आलेला नाही, 2 दिवस काय कामं नाही, ती कामं बघायची आता ह्यांची 2 दिवस बरं का. ती विषय झाला की आता उद्या 2 तारीख आहे, मग 2 तारीख यांच्या ऐवजीच 1 तारखेला भावाचा तिकडं फोन आला, अय गाडीच्या हप्त्याचं केलं काय बरं का. तर ह्यो बसला आमच्यापासून, बरं तर गाडीच्या हप्त्याचं काय करायचं, माझ्याकडे 10000 खूप आहेत, मग आता आम्ही काय ह्याच्यामुळं फस घ्यायचा, ह्यांचं दवाखाना बघायचं, त्यांचं गाडीचा हप्ता बघायचं, त्यांना नसलं असलं मोहर मागं बघायचं, आव सगळे मित्र कंगाल व्यक्त झालेले आहेत. मग मदत किती असती स्वतःच्या जीवाला, काहीतरी म्हणतात की लाज हा प्रकार असतो ना कुठेतरी भावा बहिणीनो, की स्वतःच्या जीवाला माणसाने ना हिरावलं पाहिजे आणि वाटलं पाहिजे काय की बाबा आपण ह्या व्यक्तीकडून एवढी मदत घेतो, ही एवढी ती आपल्याला एवढी मदत करते, मग आपण आहे ना कुठेतरी स्वतःसाठी पण काहीतरी झटलं पाहिजे, आपण
आपण जर आता पाण्यात जर पडलो, विहिरीत जर पडलो, तर तुम्हाला सांगते हात पाय जर नाही हलवत ती तळालाच जाणार आहे माणूस, बरोबर आहे ना, तळालाच जाणार ना, आणि हात पाय हलवला तर तुम्हाला सांगते कसं काय त्या दगडाला धरून ती वर येणार आहे माणूस. कसं आहे माहिती का, प्रत्येकाला आहे ना ज्यावेळेस संकट येतं ना त्यावेळेस जग दुनिया येत नाही, त्याला आपल्याला स्वतःलाच तोंड द्यावं लागतं, स्वतःला सामोरं जावं लागतं, माहितीये का. पण ह्यांचं कसं आहे माहितीये का, मला वर्ण जांभाळ ती एक कहाणी आहे बघा मगरची का काहीतरी, वर्ण जांभाळ मला कधी पडतंय आणि मी कधी खातोय असा विषय ह्याचा झालेला आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टीत मी योगी, मी डबल ढुलकी, मी फास लावला, मी हे केलं, बाबा कशाला तुला फास लावा. हे गाडी गाडी कसं आहे माहिती का, हे 3 वर्ष गाडीचं फिटणार आहे बरं का, 3 वर्ष गाडी फिटायला लागणार आहे, 3 वर्षाचा त्याची हे आहे ना फेड होणार आहे त्या गाडीची. मग आता 3 वर्ष आहे का नाही, ती जी काय बोलते ना ती माझ्या अंगावर फुलं पडतात भावा बहिणींनो, काय होत आहे माझ्या अंगावर फुलं पडतात असं मी समजणार. तुमच्या असलो का तुमच्या बरं, आणि प्रत्येकाला आहे का नाही जी आपण बोलतोय ना तीच आपल्याला सुसमत सुसमय माघारी येणार आहे, एवढं मी लक्षात ठेवायचं माणसाने, बरोबर आहे का नाही, एवढं मी लक्षात ठेवायचं माणसाने की जी आपण दुसऱ्याला बोलतोय ना ती फिरून आपल्याकडेच येणार आहे. त्यामुळं आहे ना ज्यावेळेस आपण बोलतोय ना कसं आहे माहिती फुकाडचं तोड आहे म्हणून माणसाने आहे ना जास्त बोलावं नाही भाऊ बहिणींना, आपली लिमिट कधी पण क्रॉस नाही करावी. आता त्याला मी म्हणलं की बाबा माझं आहे की तुझ्याकडे पैसे बरं का, म्हणलं की जरी कमी रमी पडलं तर माझं जे पैसे आहे ते तुझ्याकडे 500 रुपये देईल, त्यात म्हणलं त्या गाडीच्या हप्त्याला, आणि म्हणलं काय घेऊ काय देईल बरं, म्हणलं हे म्हणलं ती योगी वय तू काय जास्त बोलूच नको आणि तू काय तसलं बोलायचंच नाही, आणि कुठलं का पैसे तुझं किती का पैसे आहे तर माझ्याकडं, म्हणलं नाही नाही फक्त 500 रुपये आता ते गाळ्यातला आहे ते तर विषय मी सोडून दिला आहे बघ, जाऊ द्या आता माझ्या औपचारानुसार कसं आहे माहिती का, मी दान केलं असं समजेन, काय केलं मी दान केलं, कारण की त्याला नशीब त्याला मन बी मोठं लागतं, काय लागतं त्याला मन बी मोठं लागतं, आणि तसं ती माझं मन आहे ना मोठं आहे माझ्या परमेश्वरानं मला दिलेलं आहे, आणि माझ्या अंगात माझ्या बळ मी दिलेलं आहे काम कष्ट करून आहे ना सगळ्या गोष्टी हे करायचं बरं का, सोडवायचं किंवा हे करायचं, माझ्या जरी मिळालं नाही ना कुठलं केलं तर माझ्या अंगात बळ आहे माझी मला विश्वास आहे, कारण की ज्या गोष्टी मी करू शकते ना त्या गोष्टी मी करू शकते बरं का. मग आता जे माझं 500 रुपये त्याच्याकडे होतं त्याला म्हणलं की बाबा 500 रुपये टाक तू, हे म्हणलं कुठलं पैसे गावाचं म्हणजे पैसे होय, आणि असलेलं पैसे आणि मीच कसा जगतोय, मी मीठ मिरची खातोय, मी चटणी भाकरच खातो, अरे खाताचे कोण सोन्याचा का असतंय, कोण रसोन कडून खाताय, जे त्याच्या घरी मीठ मिरची खाऊन माणूस सुखी आहे, तुम्ही पण सुखी राहा ना. मी जरी 1,00,000 रुपये कमला तरी मी कुणाला देऊ शकत नाही, किंवा तू 1,00,000 रुपये कमला तरी आम्ही तुला मागणार नाही, बरोबर आहे ना. तर असू द्या भाऊ बहिणींनो माझं चुकलंय सगळ्यात, मी सांगते काय माझं चुकलंय, मी चुकी त्यांची ठरतच नाही बघ बाबा, तुला सगळं कोपरापासून हात जोडून मी माफी मागते बाबा, हात जोडून माझी माफी तुम्हाला, दुसरं काय आता जास्त बोलत नाही बघ मी.